शुरू चलो। हाय मी समीरा, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पोटोबा या आपल्या नवीन सिरीजमध्ये, ज्यामध्ये आपण बघत असतो वेगवेगळे खाद्यपदार्थ कुठे मिळतात, काय मिळतात, कसे असतात याबद्दल माहिती जाणून घेत असतो। आज आपण कुठे आलोय? डोसा खायचा म्हटलं ना, तुम्हाला काय आवडत नाही? अरे डोसा मनापासून आवडत नाही। पावभाजी? हां पावभाजी चालेल, पण पास्ता? हां पास्ता पण चालेल, पण पावभाजी आणि डोशाचा आणि पास्ताचा काय संबंध? म्हणूनच इकडे आलोय, हे बघा कुठे आलोय बघूया। आकुर्डी मन्ना डोसा मॅजिक, बघूया नेमकं काय आहे। प्रसन्नावर विश्वास ठेवून मी आज इथे आली आहे। तो म्हणतोय पावभाजी आणि पास्ता आणि डोसा, काय प्रकरण आहे हे आपणच जाणून घेऊया आकुर्डी मन्ना डोसा मॅजिक मध्ये। डोसा नंबर एक, खालचं बॅटर जे लावलंय तुम्ही ते जळणार नाही का? जळणार का बरं, तसं काय नाही जळत। काय तुमच्याकडे मॅजिक? मन्ना मॅजिक, मन्ना मॅजिक। आता मला कळलं प्रसन्न तू काय म्हणत होतास, पावभाजी पास्ता आणि डोसा याचा संबंध इथे कळतोय। सबका मजा एक साथ, सबका मजा एक साथ, चाहे उत्तर भारत, दक्षिण भारत, पश्चिम, पूर्व भारत या फिर भारत के बाहर, सब सब मिलेगा एक साथ। वाव या डोशामध्ये काय नाहीये, चीज आहे, मेयोनीज आहे, पनीर आहे, स्वीट कॉर्न आहेत, बेदाणे आहेत, काजू आहे आणि शेजवान सॉस आहे, नूडल्स आहेत। सो हा आहे इथला आकुर्डीचा मन्ना स्पेशल डोसा। सो लेट्स टेस्ट इट। आणि त्याच्याबरोबर त्यांनी दिलेली चटणी आणि सांबार, सो हे अप्रतिम कॉम्बिनेशन आहे। म्हणजे माझ्यासारखीला डोसा उत्तप्पा हे प्रकार आवडत नाहीत, तरीसुद्धा हे एवढं कलरफुल कॉम्बिनेशन बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे, मला लगेच टेस्ट करायची ह्याची। खूप छान फ्लेवर येत आहेत, माउथ वॉटरिंग ॲक्च्युली, मस्त मस्त फ्लेवर वाटतात। आणि मी बिलकुल ते ऑथेंटिकली जाऊन ते काटा चमचा फोक यांनी खाणार नाही आहे, हा हातानेच खाण्यात खूप मजा आहे। कारण एवढे सगळे पदार्थ आहेत, तसं बघायला गेलं तर हा एवढा हेवी डोसा आहे की माझ्या एकटीच्याने संपणार आहे खरं मला माहीत नाही, पण इट इज वर्थ। म्हणजे ज्यांना डोसा आवडत नाही किंवा रादर असं म्हणू शकतो ज्यांना डोसा खूप आवडतो, शिवाय मला नूडल्स आवडतात, पावभाजी आवडतं, पनीर आवडतं, जे काही आवडतं ते सगळं इथे डोशाबरोबर मिळेल। सो इट इज अ गुड कॉम्बिनेशन आय कॅन सी। आता मी डोसा हा पूर्ण संपवणार आहे आणि चटणी बरोबर पण एकदा खाऊन बघते, पण मला हे नुसतं सुद्धा खूप आवडलं आहे। मस्त आहे, ऑथेंटिक साऊथ इंडियन चटणी आहे। आता मी या डोशाचा फडशा मांडणार आहे। 3, 2, 1 डोसा नंबर 2।
आता मी ऑर्डर केलाय मन्ना इथला पनीर फ्रँकी डोसा, ज्याच्यामध्ये मगाच्या डोशासारखेच बरेच काही काही पदार्थ आहेत. चीज आहे प्रॉमिनंटली आणि पनीर आहे. हे किसून घातलेलं भरपूर पनीर आहे आणि ही कांद्याची पात बघू शकता, कांद्याची पात आहे आणि खाली बेसला सॉस लावला आहे, कुठल्या तरी ग्रेव्ही लावलेली आहे. सो लेट्स चेक इट आउट की कशी टेस्ट आहे. तुम्ही मला हावरट म्हणत असाल खरं तर, एवढा मगाचा मोठा डोसा आणला आहे. आणि म्हणजे मी म्हणते मला स्वतःहूनच की डोसा आवडत नाही असं सांगते, आणि तो डोसा संपून हा डोसा खायच्या पण मी तयारीत आहे. सो पहिले चव घेते. वाव, खरंच मस्त आहे. माझ्यासारख्या डोसा न आवडणाऱ्या मुलीला सुद्धा डोशाच्या प्रेमात पडायला लावेल असा हा डोसा आहे. सो आउट ऑफ आउट आहे. आणि मगाच्या डोशापेक्षा सुद्धा याची वेगळी चव आहे. म्हणजे असं नाही की त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स ह्याच्यात दिसत आहेत किंवा ह्याच्यातले त्याच्यात आहेत, तर चव सेम असेल, तर तसं बिलकुल नाही आहे. हा पनीर फ्रँकी डोसा आहे, तुम्ही नक्की ट्राय करा इथे येऊन. मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगते आहे. तुम्हाला काय वाटतं इथे किती डोशांचे प्रकार असतील? 2-3? मैसूर, मसाला, साधा, रवा, असं वाटत असेल ना? तर किती डोशांचे प्रकार इथे असतील हे मी सांगते, पण मला हे पहिले संपवू दे, कारण तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार की काय काय मिळतं इथे आणि काय काय असू शकेल. सो मी सांगणार आहे तोपर्यंत हा मला संपवू दे जरा 2 मिनटं. आणि हा, अजून एक गोष्ट सांगायची आहे की इकडे हा एरिया आहे जिथे तुम्ही बर्थडे पार्टी सेलिब्रेट करू शकता. तुमच्या लहान मुलांची किंवा कोणाचीही बर्थडे पार्टी किंवा कुठल्याही किटी पार्टी जरी सेलिब्रेट करायची असेल तर तुम्ही त्या इथे जरूर करू शकता. तुम्हाला हवे तेवढे डोशाचे प्रकार मिळतील आणि या जागेचं वेगळं रेंट काही आकारणार नाही आहे. डोशाचंच जे काही रेंट असेल किंवा डोशाची जी काही प्राईज असेल त्याच प्राईजमध्ये ही जागा तुम्हाला अवेलेबल होणार आहे. सो ही एक मस्त बाब आहे. वेगळं रेंट न आकारता तुम्ही तुमची मस्त पार्टी किटी काहीही इथे करू शकता. आहे ना मजेशीर गोष्ट. मी तुम्हाला मेन्यू कार्ड दाखवते तेव्हा तुम्हाला कळेल की इथे काय काय व्हरायटी मिळते. पहिले मला हे संपू द्या. दुसरा डोसा चालू. माझा एक कोणीतरी मदत करा रे मला खायला, केवढा आहे हा डोसा नंबर 3. हा सरप्राईज एलिमेंट आहे. हा आहे चॉकलेट सॉस. यमी. लहान मुलांसाठी हा एक आयडियल डोसा आहे. लहान मुलं का आपल्यासारख्या मोठ्यांना सुद्धा, ज्यांना चॉकलेट खूप आवडतं, तर हे कॉम्बिनेशन आपण नक्की खाऊ शकतो. वास मस्त सुटलाय, चॉकलेटचा घमघमाट सुटलाय. वरतून पुन्हा चीज घातलंय मस्त. आणि हा आहे सगळ्यांचा आवडता चॉकलेट सॉस. वाव, चॉकलेटचा मस्त वास येतो. सुगंध सुटलाय चॉकलेटचा. चॉकलेट सॉस आहे, आत पण मेल्टेड चॉकलेट होतं आणि हे चोको चिप्स आहे. बेस्ट आहे. यमी डोसा आहे. घरातल्या सगळ्या लहान मुलांना काय, ज्येष्ठांना, आजोबा आजींना, सगळ्यांना आवडेल असा हा डोसा आहे. मी थोडी घाबरले होते की चॉकलेट डोसा काय प्रकरण आहे, पण जेव्हा हा बनला आहे आणि आता मी खाते आहे, अमेझिंग आहे, फॅब्युलस आहे. चॉकलेट प्रेमींसाठी तर मस्त आहे. गोडाचा वगैरे विचार करू नका, वेगळंच डेझर्ट आहे, वेगळीच डिश आहे. डोसा आणि चॉकलेटचं कॉम्बिनेशन भन्नाट आहे. मगाशी जे मी म्हणलं होतं की तुम्हाला मी मेन्यू कार्ड दाखवते, कारण तुम्हाला आता सरप्राईज आहे ना, हा चॉकलेट डोसा पण आहे. सो असे अजून काय काय डोसे इथे मिळतात त्याच्यासाठी आता मी तुम्हाला हे डोसा मॅजिक, मन्ना डोसा मॅजिकचं मेन्यू कार्डच दाखवते, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की इथे किती डोसे मिळतात. सो लेट्स चेक इट आउट. चीज बटर साधा डोसा, शेजवान, चॉपसी, मॅगी डोसा, पालक पनीर डोसा,
पनीर चॉपसी, पनीर मैसूर, शेजवान डोसा, पनीर आलू मटर डोसा, वाव, पनीर शेजवान, 916 डोसा कधी ऐकलायत का काय प्रकार आहे हा, पण तो सुद्धा इथे मिळतो. आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघूया 916 डोसा काय प्रकार असतो. बघता ना किती प्रकार आहे, 58, 59. चीज चिली डोसा, मशरूम चिली डोसा, ज्यांना मशरूम आवडतात त्यांच्यासाठी मशरूम मंचुरियन डोसा, आणि आपण मगाशी जो खाल्ला तो अकुर्डी मन्ना स्पेशल डोसा, त्याची प्राइस आहे 180 रुपीज ओनली. 180 रुपीज मध्ये एकट्या माणसाने तर तो संपणार नक्कीच नाहीये, दोन माणसांचा तो डोसा आहे ऍक्च्युली. ड्रायफ्रूट, पायनॅपल, बनाना, बघत राहा फक्त. असे हे आहेत 95 डोसा उत्तप्पाचे प्रकार. जैन डोशाचे सुद्धा एवढे प्रकार आहेत. सो आपण जर टोटल बघायला गेलं तर ऑलमोस्ट 124 डोसा आणि उत्तप्प्याचे प्रकार आहेत, म्हणजे जवळपास 124 डोशाचे प्रकार आहेत. म्हणजे मगाशी प्रसन्न जे मला म्हणलं होतं की पावभाजी आवडते ना, पास्ता आवडतो ना, सो ते मला आता इथे 2-3 डोसे जेव्हा मी फस्त केले तेव्हा मला कळलं की काय नक्की इथे डोसा मॅजिक आहे. सो ज्यांना डोसा आवडत असेल त्यांनी तर याच, ज्यांना डोसा आवडत नसेल पण हे सगळे पदार्थ आवडत असतील तर त्यांनी सुद्धा या. हे एक वेगळं कॉम्बिनेशन तुम्हाला इथे खायला मिळेल. नॉर्थ असू दे, साऊथ, ईस्ट, वेस्ट किंवा आउट ऑफ इंडिया सगळे जे काही प्रकार आहेत, इटालियन आहेत किंवा चायनीज आहेत, सगळ्याचं कॉम्बिनेशन तुम्हाला आणि परफेक्ट कॉम्बिनेशन, परफेक्ट ब्लेंडिंग इथे डोशाबरोबर बघायला मिळेल. सो तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. आपण फोन नंबर आणि लोकेशन याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, सो डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा. तसं सांगायला गेलं तर हे आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या बॅकसाईडला येतं, तिथे समोर गाडीचं फोर व्हीलरचं पार्किंगसुद्धा अवेलेबल आहे. सो तिथे तुम्ही गाडी पार्क करायची आणि मस्त डोसा खायचा आणि निवांत घरी जायचं, काही कटकट नाही, काही नाही. सो पोटोबाचे हे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटत आहेत हे तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. आजचा एपिसोड कसा वाटला, आजचे हे जे डोसे आहेत ते तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगा, आणि खाण्यासाठी तर नक्की व्हिजिट करा आणि आमच्याबरोबर ट्यून राहा. अर्थातच शब्दला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत स्टे ट्यून, मस्त रहा, स्वस्त रहा आणि भरपूर खात रहा. बाय.